ऐसे ऐसे सुर जुड़ले मन जुड़ले। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। सो आज आहे संक्रांत। आय होप तुमची संक्रांत सगळ्यांची छान गेली असेल। आणि अजूनपर्यंत जर कोणी माझ्याबरोबर तुमचे पूजेचे फोटो किंवा तुमचे संक्रांतीचे फोटो शेअर नसेल केले तर नक्की शेअर करा मला इंस्टाग्रामवरती, मला नक्कीच आवडेल बघायला। आणि डे स्टार्ट झालेला आहे, वाजले आहेत 10, सनी अजून आला नाही आहे हॉस्पिटलमधनं, 24 hours ड्युटी होती त्याची, सो तो आता येईल आणि मग पुढे त्याचा दिवस स्टार्ट होईल। सो आज त्याला सुट्टी आहे। नायसा सुद्धा उठली, ती टी व्ही बघते, मी तर किचनमध्ये आली आहे जेवणाला लागते, कारण पूजा सुद्धा करायची आहे, सुगड्यांची पूजा करायची आहे। सर जेवायला वाल भिजत टाकलेले, बिर्ड करते वालाचं बिर्ड, भेंडीची भाजी, लेट सी। भेंडी आहेत माझ्याकडे मस्त फार्मवरचे भेंडी आहेत, फार्मचे भेंडीज आहेत म्हणजे एकदम ताजे आणि कवळे, आणि स्वतःच्या फार्मची जी भाजी असेल त्याची टेस्टच एक वेगळी लागते। सो कामाला लागते आणि यू पीपल स्टे ट्यून, बघत राहा आजच्या दिवसात काय काय होणार आहे। सो आजच्या दिवसाचे दोन ब्लॉग्स बनणार आहेत, एक मॉर्निंग पार्ट आणि जो संध्याकाळी माझं जे हळदी कुंकू आहे त्याचं तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळणार आहे। सो स्टे ट्यून।
आणि खूप प्रसन्न वाटतंय. तर तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आय नो एक दिवस लेट येतोय व्लॉग, बट थँक्यू सो मच. लास्ट टू डेज पासून तुम्ही व्लॉग्सवर आम्हाला मकर संक्रांती विश करताय. नायसा, ए नायसा, आमच्या नायसाला भूक सुद्धा लागलेली आहे. बाप्पाला आम्ही नैवेद्य सुद्धा दाखवलं आहे. सो सुरुवात दिवसाची एकदम छान झालेली आहे. जसं मी सांगितलं की पूजा खूप खूप एकदम सुरळीत पार पडले आणि जसं मला हवं होतं तशाच त्याच पद्धतीने मी पूजा केलेली आहे. मला सुद्धा तुम्ही नक्की सांगा की तुमचं संक्रांत कसा गेला, तुम्ही तुमची संक्रांत कशी सेलिब्रेट केली आणि तुम्ही काय काय जेवायला बनवलेलं हे सुद्धा मला ऐकायला नक्कीच आवडेल. सो परत एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सो घरातलं तर ऑलमोस्ट म्हणजे सकाळचं जे असतं जेवण पूजा वगैरे ते सगळं झालंय. आता आमची संध्याकाळची तयारी स्टार्ट झालेली आहे. सो संध्याकाळी आहे हळदी कुंकू, जे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे, ह्या ब्लॉगमध्ये नाही बघायला मिळणार आहे. सो आता एक दोन गोष्टी राहिलेत, लाईक पाणी वगैरे आणायचं आहे. खरं खूप लोकांना बोलवलं आणि सांगा ते छोटे छोटे जे बॉटल्स असतात ते आणायला चाललो. त्याच्यानंतर फुलं आपण जे देतो हळदी कुंकूसाठी ते घ्यायला चालले आणि दॅट्स इट, एक दोन गोष्टी आहेत. सो नायसा मॅडम बसल्या आहेत वरती आईंजवळ आणि आता आम्ही घरी येऊ, त्याच्यानंतर आम्ही जेवू, त्याच्यानंतर जे संध्याकाळचे जे सेटअप आहे ते अजून सगळं आम्हाला करायचं आहे. सनी सकाळीच आला आहे हॉस्पिटलमधनं, बिचाऱ्याला आराम करायला सुद्धा टाइम मिळाला नाही आहे. काय ना काय तरी सकाळपासून चालूच आहे. सो सण म्हणजे सण ऑफकोर्स सगळ्यांचे, हळदी कुंकू लोक युजली म्हणतात की अरे बायकांचं काम असतं असं तसं, पण सणी लाईक नेहमी सगळीकडे असतो. म्हणजे असं म्हणजे सनीकडे ना असं एकही शब्द नाही की आपण ज्याच्यावरती सनीला नाव ठेवू शकतो. सनी इज ऑलवेज देअर एव्हरीवेअर विथ एव्हरी वन. आणि आम्ही खूप मी तर लकी, ऑफकोर्स खूप सारं लकी आहे. जसं की तुम्ही सर्वच लोक म्हणतात की तू खूप लकी आहेस रचना, कारण सनी तुझ्या आयुष्यात आहे. तू पण लकी आहेस ना? ऑफकोर्स लकी आहे, त्यात काही डाऊट नाही. रिअली फॉर्च्युनेट टू हॅव सच अ अंडरस्टँडिंग आणि लव्हेबल लाईफ. नाही पण मी सर्वात जास्त लकी आहे, कारण एका मुलीला काय पाहिजे असतं की तुमचा नवरा तुमच्या बरोबर सगळ्या गोष्टीमध्ये आहे, सगळ्या मोमेंटला तुमच्या बरोबर असतो. म्हणजे सनीने कधीच असं विचार नाही केलाय की अरे हळदी कुंकू आहे तिथे माझं काय काम असणार आहे, बट तो नेहमी असतो. कारण तेव्हाच जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये बोलली, खूप आपले फॅमिली मेंबर्स येतात, आपले फ्रेंड्स येतात आणि त्या निमित्ताने ते भेटणं होतं, गप्पा होतात. मी लिटरली माझ्या फ्रेंड्सला सुद्धा सांगितलं, माझ्याकडनं ज्या ज्या लोकांना इन्व्हिटेशन केलं त्यांना सगळ्यांना मी सांगितलं की तुमच्या हस्बंड्सला पण घेऊन या. एनिवेज आता आम्ही मार्केटमधले एक दोन कामं करतो, मग घरी येऊन जेवू. आमची हिरोईन बघा किती मोठी झाली, संध्याकाळी वाढली तू थोडीशी, संध्याकाळी ये लवकर, बाय. तुम्ही अन्वेषाला पाहिलं किती क्यूट दिसतेय अन्वेषा, अचानक मुली एवढ्या पटापट मोठ्या झाल्या, बापरे. मी जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे. म्हणजे मी नेहमीच हे म्हणते, जेव्हा जेव्हा मी म्हणते की मुली मोठ्या झाल्या तेव्हा तेव्हा मी हे शब्द बोलतेच की आय स्टील रिमेंबर जेव्हा अन्वेषा आलेली घरी, आमच्या घरी आलेली लग्नाच्या आधी, तेव्हा अन्वेषा केवढी उशी होती आणि आज अन्वेषा टाइम किती फटाफट निघून जातो. किती सुंदर दिसतीये ती, एवढी सुंदर दिसते. अरुणी पण साडी नेसलेली असं तिने मला सांगितलंय. आणि सो अन्वेषाला भेटून नेहमी छान वाटतं, कारण ती एवढं वेलकमिंग असते ना. कोणी म्हणजे तुम्ही सुद्धा कधी एकदा तरी भेट झाली ना तरी ती तुम्हाला कुठे नेक्स्ट टाइम भेटली तरी ती तुम्हाला हाक मारेल. शी इज लाईक दॅट.
टचवर्ड नायसा पण असे झालं पाहिजे. प्रत्येक पर्सनॅलिटी, प्रत्येक जण हा वेगवेगळा आहे, प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगवेगळी आहे. बट ठीक आहे, चलो ऑलमोस्ट सेटअप झालेला आहे, तयारीसुद्धा केलेली आहे, फुलं वगैरे ठेवले, तिळगुळ वगैरे सगळं ठेवून झालं आहे. आता जेवते. जेवायला आज बनवलं आहे टोमॅटो बटाट्याची भाजी, वालाचं बिरड, भेंडीची भाजी, सलाड, भात, वरण आणि गोडमध्ये आहे पुरणपोळी. सो आता आम्ही दोघं जेवून घेतो, थोड्या वेळ मग आराम करू. सनी आता बेडशीट्स वगैरे सगळं चेंज करतो आहे. सो ह्याच्या पुढे काय होणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आय जस्ट होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल. भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ इन लव्ह. बाय बाय.